या पुढच्या बातमीकडे, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी निर्वाणीचा इशाराच दिलाय. सुषमा अंधारेंनी 8 दिवसांमध्ये दिलगिरीचं पत्र द्यावं नाही तर अंधारेंविरोधात हक्कभंग दाखल करण्याची परवानगी देणार असा इशारा गोऱ्हेंनी दिलाय. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रक्तातच संघाची विचारधारा असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. रेशीम बागेत काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बौद्धिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपचे मंत्री आणि आमदार तसंच शिंदे गटाचेही मंत्री आणि आमदार या बौद्धिकला हजर होते. मात्र निमंत्रण देऊनही अजित पवार गटानं संघाच्या बौद्धिक कार्यक्रमाला दांडी मारली होती, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. तर बौद्धिक वर्ग हा दीक्षाभूमीवर होता असं विधान अमोल मिटकरींनी केलं. मुख्यमंत्री तर त्याच विचारधारेतनं बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेनं आलेले आहेत. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अनेकदा अशा प्रकारच्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होऊन या विचारधारेशी समरूप झालेले आहेत, किंबहुना मूळच त्यांचा रक्तामध्येच तशा प्रकारची विचारधारा. बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर असतो. राष्ट्रवादीलाही निमंत्रण होतं कालच्या बौद्धिक संघाचं. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि त्या लोकशाहीवर आमचा पक्ष चालतो. लोकशाहीची आमच्या पक्षाची विचारधारा आहे. मी कालही उत्तर दिलं, ज्यांना जे वाटतं त्यांनी ते केलं पाहिजे. हा भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या प्रस्ताविकामध्ये म्हणजे प्रियांबलमध्ये की धर्माचे अधिकार हे जे दिलेलं आहे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याचं पालन प्रत्येकजण करतं. कोणाला संघशाखेत जावं वाटलं त्यांना संघशाखेत जावं, कोणाला दीक्षाभूमीवर जावं वाटलं त्यांना दीक्षाभूमीवर जावं. आई भवानीचा गजर म्हणजे 24